इलेक्शन मध्ये या गोष्टी चालतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा त्याचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट तर मान्य केली पाहिजे की आज संस्थेची प्रचंड प्रॉपर्टी जी आहे ही कोट्यवधी रुपयाची आहे. हजार एकर जमीन आज संस्थेच्या मालकीची आहे. हा जो ठेवा आहे हा कोण सुरक्षित ठेवेल हे त्यांनी त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वानं दाखवून दिलाय. आपलं आठवत असेल की डॉक्टर साहेब या ठिकाणी सरचिटणीस असताना या संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे म्हणून त्या काळात त्यांनी मेडिकल कॉलेज, आर्किटेक्ट कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असे काही व्यावसायिक शिक्षण क्रम आणल्यामुळं संस्थेची आर्थिक प्रगती या ठिकाणी झालेली. या स्पर्धेच्या काळामध्ये जर हे आधुनिक पद्धतीचे बांधकामं नाही केली, शहरासारख्या सुविधा तालुक्याच्या ठिकाणी निर्माण नाही केल्या, तर हे तुमच्या आमच्या पूर्वजांचं समाज धोरणांचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बांधकामं सुद्धा या ठिकाणी जाईनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेले त्याच्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात टीका अलीकडे व्हायला लागली. बंधूनो, गुणवत्ता सीसीच्या बाबतीमध्ये आज KG पासून PG पर्यंत शिक्षण ही संस्था देते. जिल्ह्यामध्ये जी काही प्रगती झाली, आर्थिक सुबत्ता येऊ राहिली, त्याच्या पाठीमागे या शिक्षण संस्थेचा फार मोठा सहभाग नाकारता येणार नाही. आपल्याला माहीत असेल की आजही संस्थेमध्ये अभिनवला नंबर लागत नाही, अर्ध्या रात्रीपासून पालक लोक नंबर लावून उभे राहतात, हॉरायझनला नंबर लागत नाही. KTHM कॉलेज आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं आहे. याचा अर्थ या ठिकाणी प्रॉपर्टी वाढवली, संस्था सुस्थित ठेवली आणि गुणवत्ता या ठिकाणी राखून ठेवलेली. आणि हे ठेवायचं का? ताई आणि त्यांच्या सहकार्याने केलं. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेल का बंधूनो, या मोठमोठ्याला संस्था आहेत, या ठिकाणी एक विचाराचं जर पॅनल आलं तर ज्या संस्था राहतील जिल्ह्याचा अनुभव डोळ्यापुढे आणा, ज्या ज्या ठिकाणी असे दोन दोन विचाराचे लोक निवडून गेले त्या सगळ्या संस्था बंद पडलेल्या आहेत. आणि म्हणून ती चूक या ठिकाणी करू नये. अत्यंत सक्षम पॅनल ताईंनी त्यांच्या सहकार्याने दिलं, त्यांच्या पाठीमागं आपली ताकद उभी करा आणि सगळे उमेदवार निवडणारा एवढीच कळकळची विनंती करू. आणि माझ्या दोन शुभ संपवतो. धन्यवाद.